अध्यक्ष मोदय या ठिकाणी शक्ती कायदा मंजूर केला चांगलं केलं पण अवस्था काय बलात्काराचा आरोप होऊन पुण्याचे शिवसेना उपनेता रघुनाथ यांना याला अटक नाही झाली मी तुम्हाला सगळी माहिती पाठवतो त्यांचे सगळे व्हॉट्सअप पाठवतो पूर्ण माझ्याकडे खरं म्हणजे चोवीस वर्षीय महिलेला लग्नाचं आमिष दाखवून वीस आणि मध्ये विविध ठिकाणी शोषण केलं एफ आय आर दाखल झाला आहे तीनशे शहात्तर तीनशे तेरा पाचशे सहा पुन्हा पुण्याला गोव्याला नेऊन केलं त्या ठिकाणी गोव्यामध्ये ज्यावेळेस ही परिस्थिती लक्षात आली मी गोव्याच्या त्या पोलिस स्टेशनला फोन केला आणि सांगितलं की यांना तिथे ॲडमिट करा त्यांना ॲडमिट केलं तिथे दोन दिवस त्यांना ॲडमिट ठेवलं पण त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही आणि आता त्यांच्या घरच्यांवर दबाव आणून त्यांच्याकडनं जबाब तयार करून घेण्यात येतो पण हा किती जबाब तयार केला तरी हे सगळे व्हॉट्सअपचे चॅट्स या बोलके आहेत ऍडमिशन आहे त्याच्यामध्ये आणि किती वेळा हा अत्याचार त्या ठिकाणी झाला आहे पण हा काही नियम आहे का की सत्ता पक्षातला एखादा व्यक्ती असेल तर त्यांनी काही केलं तरी चालेल तीनशे शहात्तर दाखल झाल्यानंतर अटक न करणं हा कुठला नियम आहे उलट दाखल झाल्यानंतर अटक करावीच लागते नियम आहे आणि ज्यांनी अटक केली नाही त्याच्यावर अटक झाली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हा नियम आहे पण अध्यक्ष महोदय कुठली कारवाई या ठिकाणी होत नाही